महाराष्ट्र अनलिमिटेड ची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटल्यानंतर पुन्हा एकदा राऊतांनी दादा भुसेंना आव्हान दिलंय। जो शिवसैनिक निष्ठेने वागतो त्याबद्दल भुसेंच्या दाढीला आग का लागते असा टोला राऊतांनी भुसेंना लगावलाय। मालेगावात जाऊन भुसेंना आव्हानाची भाषा करण्यात आलेली आहे। संजय राऊत मालेगावात जाणार असल्याचं समजतंय। जो शिवसैनिक निष्ठेने वागतो त्याबद्दल भुसेंच्या दाढीला आग का लागते असा टोला राऊतांनी भुसेंना लगावलाय। सामनाचे संपादक आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊत हे यांनी दिल्ली जात पत्रकार परिषद घेतली, त्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले आहेत। सर, दादा भुसेंनी थेट तुमच्यावर आरोप केले, त्यांनी म्हटलंय की त्यांनी जी मागणी केलेली आहे त्यांनी संदर्भात जर गरज असेल त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। मी कशाला राजीनामा द्यायचा? राजीनामा त्यांनी द्यायला हवा। त्यांच्यावर त्या आरोपात भ्रष्टाचाराचे, शेतकरी त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत। गिरणा ॲग्रो कंपनीज, शुगर कंपनीज या नावाखाली त्यांनी 175 कोटी 25 लाखावर शेअर्स गोळा केले, एवढे पैसे गोळा केले। आणि शेतकरी असं म्हणतात की त्यांच्या वेबसाईटवर फक्त साधारण 1.5 कोटी रुपयाचा हिशोब दिला आहे आणि फक्त 47 शेतकऱ्यांची नावं आहेत। 1 फेब्रुवारीपासून मालेगाव भागातला शेतकरी हा दादा भुसे यांच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन निवेदनं देतो आहे तक्रारीची। हे काही मी सांगितलं आहे? अजिबात नाही। आम्ही खुलासा मागितला फक्त हे काय प्रकरण आहे। त्या खुलासा मागितल्यावरती दादा भुसेंच्या दाढीला एवढी आग लागण्याचं काही कारण नाही, पण खाई त्याला खाऊ खावे। पण सर, तुम्ही म्हणता की त्यांनी थेट असाही आरोप केला, त्यांनी म्हटलं तर तुम्ही मालेगावात येऊन दाखवा आम्हाला, आम्ही तुम्हाला पाहून घेऊ असं त्यांनी म्हटलं, तर त्यांनी माफी मागितली नाही तर? मालेगावला चाललोय मी उद्या। उद्या जाणार ना? का नाही जाणार? मालेगावला जाणार, उद्धव ठाकरे यांची सभा होणार आणि उद्याच्या विधानसभेत दादा भुसे यांचा पराभव करणार। नवी दिल्लीहून योगीसह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत।